हिंदू आणि मुस्लिम बांधवांना एकाच छताखाली विविध वस्तूंची खरेदी करता यावी या उद्देशानं भरवल्या जात असलेल्या रमजान ईद फेस्टिवलचं बिंदू चौक परिसरात मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झालं. या फेस्टिवलमध्ये ईदसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू त्याचबरोबर कपडे आणि सजावटीचं साहित्य एकाच छताखाली उपलब्ध असल्यानं फेस्टिवलला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय. रमजान ईदचा सण 3 दिवसांवर येऊन ठेपलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सणाची खरेदी एकाच छताखाली करता यावी यासाठी ईद फेस्टिवल भरवण्यात आलाय. मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी अजरेकर आणि त्यांचे सहकारी गेले 25 वर्ष या फेस्टिवलचं आयोजन करतायत. मुस्लिम आणि हिंदू बांधवांना ईदच्या निमित्तानं तयार कपडे, खीर मसाला, सौंदर्य प्रसाधनं, अत्तर, सुगंधित द्रव्य, धान्य, सुकामेवा, पादत्राणं, इमिटेशन ज्वेलरी, मेहंदी, लेडीज पर्स असं साहित्य ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध होत असल्यानं मुस्लिम आणि हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात या फेस्टिवलचा लाभ घेतात. फेस्टिवलचं यंदाचं 26वं वर्ष आहे. मालोजीराजे छत्रपती आणि आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते या ईद फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. यावेळी माजी महापौर आर के पोवार, निलोफर अजरेकर, हरिदास सोनवणे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, मेहजबीन सुभेदार, राजू यादव, कादरभाई मलबारी, उद्योजक जयेश कदम, संजय कदम, इकबाल नुरानी, फिरोज सरगुर, नासर धारवाडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार समीर मुजावर संपादित दीन मान या ईद विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. 11 एप्रिलपर्यंत हे फेस्टिवल सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत खुलं राहणार आहे.